दौलताबाद किल्ल्याच्या बाहेरील भागात दुपारी बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे या आगीमध्ये किल्ल्यावरील अनेक झाडे जळून खाक झाली आहे तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दल वेळेवर हजर न झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते दरम्यान आग विझवण्यात येत होती यात अनेक पशु पक्षी झाडे वेली होरपळून गेले आग लागल्यानंतर लपून बसलेले रानडुकरे सैरावेरा पळू लागले होते या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली मात्र अग्निशमन दल उशिराने हजर झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते तर अग्निशमन दलाने अथक परिश्रम करून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले परंतु खंदक असल्याने वाहन त्या ठिकाणी जाऊन आग आली नाही पाहता पाहता किल्ल्यात प्रवेश केला चांद मिनारच्या उत्तर बाजूस असलेल्या आमकास परिसरात आगेने वेढले यात केबल वायर विद्युत वायरे अनेक लहान मोठी झाडे जळून खाक झालीये यावेळी दौलताबाद किल्ल्याचे सहाय्यक संवर्धक संजय रोहनकर यांनी रवींद्र घाटे फकीरचंद गायकवाड सीताराम धनाईत बाबासाहेब योगेश जाधव सिद्धार्थ यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले मात्र आग विझवण्यासाठी संध्याकाळ पर्यंत प्रयत्न चालू होते मात्र यावरून दौलताबाद किल्ला हा आदर्श स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे अशी घटना झाली तर आग विजवण्यासाठी पुरातत्व खात्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नसून अग्निशमन वाहन देखील या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही ही मात्र गंभीर बाब आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद